नमस्कार, गोल्डन हँड्स किचनमध्ये मी आपले स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी, तीही एकदम झणझणीत. सुरुवातीला आपण वरीचा भात बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे एक वाटी वरी घेतलेली आहे. तिला काही ठिकाणी वरई किंवा भगर असेही म्हणतात आणि ते दिसायला अशी दिसते. ही स्वच्छ निवडून घेतलेली आहे. आता आपण ही वरी कोरडीच भाजून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये ही वरी घातलेली आहे. मंद आचेवर 3 ते 4 मिनटे आपण ही वरी भाजून घेणार आहोत. ही वरी भाजून घेतल्यामुळे ती एकदम मोकळी सुटसुटीत होते, चिकट होत नाही. आणि भाजली की त्याचा रंग अजूनच पांढरा शुभ्र होतो आणि ती फुलते. इथे आपली वरी छान भाजून झालेली आहे. यापेक्षा जास्त ती तांबूस करायची नाही आहे. आता आपण गॅस बंद करू आणि ही वरी एका प्लेटमध्ये गार करण्यासाठी ठेवू. गॅसवर कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेले आहे आणि त्यामध्ये 1/2 चमचा जिरे घातलेले आहे. जिरे तडतडले की यामध्ये मिरची घालायची आहे. मी 1 मिरची बारीक चिरून घातलेली आहे. मिरची व्यवस्थित भाजली की यामध्ये आपण हे भाजून घेतलेले वरीचे तांदूळ घालणार आहोत. तेही 1 मिनिटभर यामध्ये परतून घ्यायचे आहेत. तुम्हाला मिरची आवडत असेल तर घालू शकता, पण मिरची आणि शेंगदाण्याचा कूट घातला की आपण ताकाबरोबरही हा भात खाऊ शकतो. ज्यांना शेंगदाण्याची आमटी आवडत नाही ते ताक किंवा दह्याबरोबर हा भात खाऊ शकतात. त्यासाठी इथे मी मिरची घातलेली आहे आणि आपण गरम करून घेतलेलं पाणी वापरायचं आहे. ज्या वाटीने तांदूळ घेतले आहे त्याच वाटीने 2.5 वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि हे एकदम व्यवस्थित प्रमाण आहे. आता आपण ह्या तांदळामध्ये हे पाणी घातलेले आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत हे तांदूळ किंवा हा वरईचा भात. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे. मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आणि या तांदळाला उकळी येत आहे. त्यामध्ये आपण 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. वरीच्या भाताला कोणतीही अशी विशिष्ट चव नसते, पण शेंगदाण्याचा कूट घातला की त्याला खमंग चव येते. भात असा पांचट लागत नाही, त्यामुळं शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. यानंतर मंद आचेवर 5 मिनटे आपल्याला झाकण ठेवून हा भात शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनटे झालेली आहेत आणि इथे हा वरीचा भात किंवा हे वरीचे तांदूळ छान शिजले गेले आहेत. तुम्ही पाहू शकता एक प्रत्येक कण त्याचा मोकळा झालेला आहे.
आपला हा वरीचा भात खाण्यासाठी तयार आहे। गॅस बंद करू। यानंतर आपण शेंगदाण्याची आमटी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, हे भाजलेले शेंगदाणे आहेत आणि ते सालासहित घेतलेले आहेत। तुम्ही जर सालासहित आवडत नसतील तर त्याची साले काढू शकता। यामध्ये त्याच वाटीने एक वाटी ओले खोबरे घेतलेले आहे। अर्धा चमचा जिरे। ओल्या खोबऱ्यामुळे या शेंगदाण्याच्या आमटीला चव खूप छान येते। आणि 5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। या जास्त तिखट असलेल्या मिरच्या आहेत, त्यामुळे ही आमटी झणझणीत होते। यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचे आहे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे। तुम्ही मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे आपण हे वाटण बनवून घेतलेलं आहे आणि हे थोडेसे रवाळ आहे, खूप पाण्यासारखेही नाही आणि जाडसरही नाही, अशा पद्धतीने थोडेसे अगदी रवाळ बनवून घेतले आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेले आहे। यामध्ये 1/2 चमचा जिरे घातलेले आहेत। सुरुवातीला वाटणामध्ये 1/2 चमचा जिरे घातले होते। यामध्ये इथे मी 1 मध्यम आकाराचा बटाटा, त्याची साले काढून घेतलेली आहेत आणि एकदम बारीक असे त्याचे काप करून घेतलेले आहेत, तो आपण या तेलावर घालायचा आहे। आणि तो पाण्यामध्ये ठेवला होता काळा पडू नये म्हणून, पण आता आपण त्याचे पाणी निथळून घेतलेले आहे आणि या तेलावर आपण हा बटाटा परतून घेणार आहोत। सुरुवातीला हा बटाटा कढईला चिकटल्यासारखा वाटतो, पण जसं जसं तो भाजेल तसा तो सुटतो। त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, मिठामुळे बटाटा लवकर शिजण्यास मदत होते। आता आपण यावर झाकण ठेवून 2 मिनटे मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे, वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। दोन मिनटे झालेली आहेत। इथे आपला बटाटा बऱ्यापैकी शिजलेला आहे। एकदा आपण तो व्यवस्थित हलवून घेऊ। आता आपण यामध्ये ओले खोबरे शेंगदाणे जिरे आणि मिरचीचं जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते वाटण घालायचं आहे। आणि ते ही 2 मिनटे या तेलावर परतून घ्यायचे आहे। दोन मिनटे झालेली आहेत, वाटण व्यवस्थित परतलं गेलं आहे। यामध्ये आता आपण गरम पाणी घालणार आहोत। हे गरम पाणी आपण आपल्या गरजेप्रमाणे घालायचे आहे, म्हणजे जी शेंगदाण्याची आमटी किती पातळ हवी आहे किंवा किती दाट हवी आहे याच्यावर पाण्याचे प्रमाण कमी जास्त करायचे आहे।
आणि शिजल्यानंतर ही आमटी थोडी दाटसरच होते। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे। सुरुवातीला आपण बटाटे शिजवताना मीठ घातले होते, त्याचा अंदाज घेऊन मीठ घालायचे आहे। पुन्हा व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे। आणि मध्यम आचेवर बटाटे शिजेपर्यंत ही आमटी आपण शिजवून घेऊ। शेंगदाण्याच्या आमटीला छान उकळी आलेली आहे। या आमटीमध्ये तुम्ही कच्च्या बटाट्याऐवजी शिजलेला बटाटाही घालू शकता। इथे आपण हे बटाटा शिजला की नाही ते पाहू। बटाटा छान शिजलेला आहे। आता यावर आपण बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालू, म्हणजेच यामध्ये आपण उकडलेला बटाटाही चिरून घालू शकतो। पण आमटीत शिजलेल्या या बटाट्यामुळे ही आमटीची चव खूप छान लागते। कोथिंबीर घातल्यानंतर 1 मिनिटभर आपण या आमटीला उकळी काढून घेतलेली आहे। आणि ही शेंगदाण्याची आमटी खाण्यासाठी तयार आहे। आता आपण सर्व करू। त्यासाठी ताटामध्ये 2 वेलची केळी घेतलेली आहेत, त्यानंतर ही भाताची मूठ, गरमागरम शेंगदाण्याची आमटी, आवडत असेल तर ताक, थंडगार ताजे दही, आणि साबुदाण्याचे पापड। अशी ही आपली एकादशी स्पेशल उपवासाची थाळी खाण्यासाठी तयार आहे। ही रेसिपी तुम्ही करून पहा। आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।